कोणार्क अपना शहर अपनी बातें। जिले के पालक मंत्री एकनाथ शिंदे ने अपने दौरे पर कांबागांव स्थित राधा स्वामी सत्संग व्यास परिसर में 500 बेडों का कोविड सेंटर बनाने की घोषणा की। तो चलिए जानते इसके ऊपर एक खास रिपोर्ट। सर, कोरोना की दूसरी लाट पाता आज तुम्ही पानी दौरा केला, काय वाटत? नाही, दुसरी लाट येऊ नये, पण दुर्दैवाने आता दिवाळीनंतर, गणपतीनंतर, नवरात्रीनंतर थोडंसं संख्या वाढताना दिसते, आपण पाहतोय। त्यामुळे आधी तर लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। अद्याप करोना संपलेला नाही, करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे। आपण पाहतो आहे की युरोप आणि इतर देशांमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झालेली आहे। आपल्या देशात देखील दिल्लीमध्ये आणि गुजरातमध्ये कर्फ्यू लावलेला आहे, लॉकडाऊन झालेला आहे, आणि तशी वेळ आपल्यावर येऊ नये अशासाठी आपण सर्व खबरदारी घेतो आहे। आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रशासन सतर्क आहे। आणि राधास्वामी सत्संग व्यासमध्ये देखील जवळपास 500 बेड चं हे कोविड सेंटर इकडे उभं राहिलेलं आहे। त्याच्यामध्ये 100 बेड ऑक्सिजनचे आहेत आणि हे कोविड हॉस्पिटल, कोविड सेंटर उल्हासनगर आणि ग्रामीण भागासाठी उपयोगी पडेल। याचा उपयोग होऊ नये, म्हणजे अशी वेळ येऊ नये आणि रुग्ण वाढू नये अशी आपण अपेक्षा करूया। परंतु दुर्दैवाने जर कोविडचं प्रमाण वाढलं तर बेड मिळाले नाहीत अशा प्रकारची अडचण होऊ नये, म्हणूनच या ठिकाणी आपण ही व्यवस्था केलेली आहे आणि ही व्यवस्था इथल्या सर्व लोकांना उपयोगी पडेल। परंतु लोकांनी देखील, नागरिकांना देखील वारंवार वेळोवेळी मुख्यमंत्री महोदय आवाहन करत असतात, राज्य शासन सूचना देत असतं, आणि मी देखील सर्व नागरिकांना अपील आणि विनंती करतो आहे की अद्याप कोविडचं संकट गेलेलं नाही, त्यामुळे आपण सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे, मास्क कंपल्सरी वापरला पाहिजे आणि हात स्वच्छ पाण्याने, साबणाने धुतले पाहिजे। एवढी आपण काळजी घेतली तर नक्कीच आपण आणि अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे। हे सगळं जर आपण पाळलं तर लवकरच हा कोविड जो आहे याचा नायनाट होऊ शकतो, हे संकट दूर होऊ शकतं। माननीय पालकमंत्री साहेबांच्या सूचनेप्रमाणे मोजे बरप येथे जवळपास आपण 500 बेडची तात्काळ सेवा होईल अशा स्वरूपाचं कोविड केअर सेंटर चालू करण्याची पूर्वतयारी पूर्ण तयार केलेली आहे। या ठिकाणी 100 बेड ऑक्सिजनचे आहेत आणि बाकीचे जे बेड आहेत ते साधारण बेड आहेत। या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, वॉशरूम्स, त्याचबरोबर CCTV आणि वैद्यकीय साहित्य या सर्वांची पूर्वतयारी आता पूर्ण झालेली आहे। सर, आपलं नाव? दीपक आकडे, तहसीलदार कल्याण। कोणार्क अपना शहर अपनी बातें।